नमस्कार फ्रेंड्स, आज आपण बनवतोय डाळ भट्टी। एकदम सिंपल थाळी आहे। तर या थाळीमध्ये जी भरलेली मिरची आहे त्याची मी अगोदरच रेसिपी अपलोड केलेली आहे। पनीर आणि माव्याचे काळे गुलाबजाम आणि बटाट्याच्या काचऱ्यांचा सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता किंवा आय बटनमध्येही चेक करू शकता। तर बघा किती छान अशा खुसखुशीत आणि क्रिस्पी त्या बट्ट्या झालेल्या आहेत। तर त्यासोबत आपण फोडणीचं वरणसुद्धा करणार आहोत। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। बट्टीसाठी आपल्याला वेगळं असं पीठ ठेवून आणावं लागतं। तर मी 1 किलो गहूसोबत 50 ते 60 ग्रॅम मी अख्खे जे सुकलेले जे मक्याचे दाणे असतात ते मी दळून आणलेले आहे। थोडं जाडसर सरसरीत पीठ दळून आणलेलं आहे। तर मी इथे आता 1/2 किलो पीठ घेतलेले आहे। तर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडं 2 ते 3 चिमूटभर हिंग टाकलेलं आहे। 1 चमचा साखर टाकायची आहे आणि त्यामध्ये आपण मोहन म्हणून थंड तेल वापरत आहोत। खुसखुशीत बनवायचे आहेत म्हणून आपण थंड तेल वापरणार आहोत। त्यासोबत आपण 1 चमचा ओवा, 1 ते 1.5 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा बडीशोप आणि धण्याची जाडसर भरड असं आपण यामध्ये एकत्र करणार आहोत। तर ओवा चांगला हाताने चोळून घ्यायचा आहे। सर्व जिन्नस आपण व्यवस्थित कोरडे असतानाच एकत्र करून घ्यायचे आहेत। जिरं आणि धण्याची ही भरड आहे ते आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त वापरू शकता। त्यासोबत मी 1 वाटी घरी विरजलेलं दही टाकत आहे। 2 मोठे डाव भरून आपण तेल टाकणार आहोत। त्यामध्ये थंड तेल वापरतोय आपण। आता हे सर्व साहित्य थोडंसं कोमट पाणी टाकून घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे। 1/2 चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि कोमट पाण्यासोबत व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ। आणि साधारण 20 मिनटं तरी आपण हे कणिक सेट व्हायला ठेवायचं आहे। 1/2 चमचा हळद टाकायची आहे। 1/2 चमचा थोडं ॲड करून आपण घट्टसर कणिक भिजवून घ्यायची आहे। पीठ मळून झाल्यानंतर 20 मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत। पीठ आता सेट झालेलं आहे। आपण आता रेग्युलर पोळीसाठी जेवढं कणकेचा गोळा घेतो तेवढं त्याच्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे आणि त्याचा आपण लाटून घेणार आहोत। असे 3 लाट्या व्यवस्थित लाटून घ्यायच्या आहेत आणि एकमेकांना तेल लावून पीठ भुरभुरवायचं आहे आणि त्याचे रोल करून एकमेकामध्ये गुंडाळून घ्यायचे आहेत। तुम्ही व्हिडिओमध्ये कृती बघू शकता। व्हिडिओमध्ये कृती दाखवली त्याप्रमाणे बट्ट्या च्या लाट्या करून घ्यायच्या आहेत। सर्व बट्ट्यांसाठी आता लाटी बनवून झालेली आहे। त्या हाताने प्रेस करून घ्यायच्या आणि बट्टीचा आकार द्यायचा आहे। एका साईडला आपण इडली पात्रामध्ये पाणी टाकून गरम करायला ठेवलेलं आहे, पाणी उकळायला ठेवलेलं आहे। तुम्ही पातेल्यामध्ये पाणी उकळून त्यावरती चाळणीला तेल लावून त्यावर बट्ट्या 20 मिनटं शिजवून घेऊ शकतात। मी इथे इडली पात्र वापरत आहे। तर इडलीचे जे भांडे आहेत त्याला थोडंसं तेल लावते आणि त्यावरती बट्ट्या ठेवून आपण झाकून 15 ते 20 मिनटं आपण वाफवून घ्यायचे आहेत। तर आपली बट्टीचा साईज काय आहे त्यानुसार वाफवण्याचा टाईम थोडा कमी किंवा जास्त होऊ शकतो। तर आपण मीडियम गॅस फ्लेमवरती बट्ट्या शिजवून घेणार आहोत 20 मिनटं। इडली पात्रामध्ये जे
होल्स तयार केलेले असतात, तर आपण त्याला क्रॉसमध्ये ठेवायचं आहे. म्हणजे बट्टीच्या वरती ते होल सेकंड लेअरला आले पाहिजे, म्हणजे वाफ जायला त्याला व्यवस्थित मोकळी जागा मिळते आणि आपण जे पण जिन्नस ठेवलेलं असेल ते व्यवस्थित शिजतात आणि ओलसर होत नाही वाफ दाटून. 20 मिनटं वाफवून झालेलं आहे आणि आता आपण चेक करूयात व्यवस्थित शिजलेलं आहे की नाही बट्ट्या. तर आपण टूथपिक किंवा सुरीने आपण बट्टीमध्ये चेक करून आपण बघू शकतो. तर बट्टीला काही पीठ चिकटलेलं नाही, म्हणजे आपले बट्टे वाफून झालेले आहे. बट्ट्या पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला तळून घ्यायचे. तोवर आपण वरण फोडणी घालूया. तर 2 चमचे तेल गरम केलेले आहे, त्यामध्ये 1/2 चमचा जिरं मोहरी तळतळून घेतली आहे. त्यामध्ये मग लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकली किंवा ठेचा टाकलेला आहे आणि व्यवस्थित टर्न झाल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. त्यानंतर आवडीप्रमाणे तुम्ही तिखट, हळद, गरम मसाला चवीनुसार तुम्ही टाकू शकतात. टोमॅटो टाकायचा आहे. व्यवस्थित मसाले शिजल्यानंतर आपण त्यामध्ये शिजवलेली तुरीची डाळ टाकायची आहे आणि व्यवस्थितपणे उकळून घ्यायचं आहे वरण. तर त्यामध्ये तुम्ही साखर किंवा गूळ ॲड करू शकतात. थोडी कोथिंबीर टाकायची आहे आणि वरण दाटसर न करता थोडंसं पातळ करायचं आहे, कारण की बट्टी आपण मोडून जर खाल्ली तर त्याला थोडं वरण पातळ लागतं. तर तुम्ही तुमच्या घरात कसं आवडतं त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये पाण्याचं प्रमाण ॲडजस्ट करू शकता. तर कृतीत दाखवल्याप्रमाणे तुम्ही वरण फोडणी घालू शकता. त्यामध्ये आवडीप्रमाणे सांबार मसालाही तुम्ही टाकू शकता, टेस्ट वाढते त्याने. वरणामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि व्यवस्थित 15 ते 20 मिनटं मंद गॅसवरती उकळू द्यायचं आहे. कोथिंबीर टाकायची आहे. बट्ट्या आता व्यवस्थित गार झालेल्या आहेत. तर एका बट्टीचे 4 भाग करायचे आहेत. तेल तापवून आपण आता बट्ट्या तळून घेणार आहोत. तर तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि नंतर गॅस लो टू मीडियम ठेवायचा आहे आणि व्यवस्थित बट्ट्या तळून घ्यायच्या आहेत. एकदम हाय फ्लेमवर तळून तळायच्या नाहीत, नाहीतर वरून जास्त क्रिस्पी आणि कडक होतील आणि आतून व्यवस्थित तळल्या जाणार नाहीत. सो मीडियम लो टू मीडियम गॅसवरती आपण बट्ट्या तळून घेणार आहोत खरपूस होईपर्यंत. बॅचेसमध्ये बट्ट्या तळून घ्यायच्या आहेत. फ्रेंड्स, आता आपलं डाळबट्टीचं थाळी तयार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.